बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त केलेले आहेत आणि सिनियर लोक बोलल्यानंतर ज्युनियर लोकांना थोडं कमी बोलावं असे प्रागात आहेत. आमचे सिनियर जनता ऑलरेडी बोललेले आहेत. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या 21-22 वर्षामध्ये जे 3 कोर्सेस सुरू करतात त्या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित व्यासपीठावर पुणे नगरीचे उपमहापौर माझे सरकारी मित्र अमर साहेब असतील, रासने सर असतील, तावरे त्यांचा मला जास्त परिचय नाही पण आज त्यांची बरेंदी माझी ओळख झाली. आमचे सहकारी बाबा इनामदार, आमचे मार्गदर्शक, सगळ्या फॅकल्टी या ठिकाणी कपिल सर आहेत, ओंकार सर आहेत, देव सर आहेत, पार्थी साहेब आमचे सहकारी आहेत, जगताप साहेब आहेत, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो. या शिक्षक दिनाच्या सर्व गुरुजनांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. मी काही जास्त वेळ घेणार नाही, 2 किंवा 3 मिनिटच बोलणार आहे. हा कोर्स किती उपयुक्त आहे, या कोर्समुळे काय होऊ शकतं याबद्दल अनेक वक्त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. माझे फक्त छोटासा अनुभव या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अनुभवावर या सर्व विद्यार्थी मित्रांना या कोर्स किती आपल्याला कुठल्या कुठे घेऊन ठेवतो हे 100% तुम्हाला कळणार आहे. ज्यावेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या जागेमध्ये शिफ्ट झाली त्यापूर्वी हे जे क्लासेस केले JDLGचे पहिले गजबाज पेठला व्हायचे, नंतर आपल्या जागर पेठला काही दिवस त्याचे क्लासेस व्हायचे. 1990 बॅचचा मी विद्यार्थी, आमचे क्लासेस व्हायचे कसबा गणपतीच्या पाठीमागे भाड्याच्या जागा घेतली इन्स्टिट्यूटने, त्या इन्स्टिट्यूटच्या जागेमध्ये आमचे क्लासेस व्हायचे. बीपी कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते, त्यावरती सगळं कोऑर्डिनेशन करायचे. अतिशय क्लिष्ट आणि किचकट माणसं होते, इतके शिस्तप्रिय. शनिवार जर कोणी एखादा विद्यार्थी जर गैरहजर असेल तर त्याला सोमवारी क्लासला बसून येणार नाही. जाड भेगाचा चष्मा, मस्त हायब्रीड असायची, त्यांना पाहायला भीती वाटायची. आमच्या 88 आणि 90 प्रवेश असा लवकर मिळाला होता आम्हाला. शनिवार आम्हाला गावात जावं लागायचं. शनिवार मी लेक्चर असायचं कारण मी खेडेगावामधून आलेला, आई वडिलांना भेटायला जावं लागायचं, माझी हंगा जाणी व्हायची. शनिवार सोमवारी माझ्याजवळ येणार, मला उभं करणार, सर्वांच्या वर्गाच्या समोर माझा अपमान करणार, नंतर मला खाली बसवलं. आम्ही 3 जण म्हणजे 2 महिला होत्या महानगरपालिकेमध्ये, मी नाव घेत नाही आता. ते काही वर्गामध्ये आले म्हणणार ही पहिली महिला एलजीडीला पहिली येणार, ही दुसरी येणार आणि हा तुमच्या मागे बसला हा लवकर हा नापास. तिथनं मी प्रेरणा घेतली, म्हणजे काय चढवतात ते आपल्याला, आपल्याला एवढं कमी काय लेखतात, आपण कशामध्ये कमी आहे, कमी कशामध्ये, फक्त लेक्चर कधी कधी दांडे बसायचे. त्यावेळी मी निश्चय केला काय म्हणलं आपल्याला काही करू त्या आपल्याला एलजीडीमध्ये पहिली यायचं आणि चांगला आनंद वाटतो. मध्यंतरी माझी ओळख करून देणार, ओळख करून दिली. 90 साली मी महानगर आपल्या एलजीडीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिला आलो आणि ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या मी का सांगतो त्याच्या पाठीचं पुढे जाऊन एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो. छोटस काम आहे मॅडम, या ठिकाणी आता 10 वर्षापासून एस टी सुरू झाली. तमर साहेबांना माहिती आहेत, जगताप साहेबांना माहिती आहेत, ते येऊन घेत नाही. 10 वर्षापूर्वी एस टी झाली तर रिमोट कंट्रोल, इतकं रिमोट एरियामध्ये मात्र आले. लोकसंख्या 1800-1900 पेक्षा जास्त नाही. बहुतेक जण शेती करतात. जे माझ्या वयस्कर लोक तिथे कुठे मुंबईला गेली, ठाण्याला गेली, थोडे व्यवसाय करा असे पडते व्यवसाय गेली. पण अजूनही आमच्या गावामध्ये 5 सुपुत्रांची नावं आमच्या ग्रामपंचायतीच्या समोर कायमस्वरूपी कोरलेली आहेत. मोठा फलक गाव त्या 5 सुपुत्रांच्या नावामध्ये माझं एक नाव आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतामध्ये पहिला आला विद्यार्थी शिवाजी दौकर. आम्ही आता आसवावर बसू, पार्के साहेब बऱ्याच वेळा आलेत माझ्या गावामध्ये. आपण जिवंत असू नसू पण जे बोर्ड आहे ते सतत तुमच्या नव्या पिढीला प्रेरणा देत राहणार आहे. ही 5 लोक म्हणजे गावामधला पहिला इंजिनियर, गावामधला पहिला भारतामध्ये आलेला विद्यार्थी, गावातल्या ज्या प्राथमिक शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो विद्यार्थी, गावामधला पहिला डॉक्टर, अशा 5 लोकांची नावं त्या ठिकाणी अजूनही जरी ती रंग उडला तरी 2 वर्ष ती पेंट करून जातात ते अजूनही त्या ठिकाणी आहे.
हे एक सांगायचं म्हणजे हे एलिजिबिलिटीचा कोर्स किंवा महानगरपालिका अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यामधून जर प्रामाणिकपणे प्रयत्न केलं तर काय होऊ शकतं त्याचे कागद शोधणे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. देव सरांनी एक बराच वेळ घेतला त्यांच्या भाषणामध्ये पण त्यांनी काही मुद्दे अतिशय चांगले मांडले. इन्क्रीमेंट येतात, पैसा येतो जातो, युतराई होतो, सगळं मिळतं आपल्याला. पण ह्या कोर्समधून जे ज्ञान आणि जे नॉलेज मिळतं ते तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या पूर्ण सर्व्हिसपर्यंत आणि रिटायरमेंट नंतरही उपयोगी पडतं. आता साहेबांना माहिती, मग जगताप साहेबांना माहिती, ज्या सर्व कामाविषयी माहिती नाही. आपण कामगार कायदे शिकवतो साहेब, कपिले साहेब मी तुम्हाला सांगतो. वेतन प्रदान अधिनियम 1936 साली केलेला आहे. वेतन प्रदान पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 साली केलेला आहे. हे दोन्ही कायदे अशा अनेक कायदे आहेत जे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आहेत पण त्यांची अजूनही आता अंमलबजावणी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पगारामधनं कुठल्या कुठल्या बाजावटी करायला नाही तुम्ही सांगू शकत. या कोर्समध्ये शिकवलं जातं तुम्हाला दंड किती आकारावा हे कोर्समध्ये शिकवलं जातं. तुमचा पगार कसा करावा हे कोर्समध्ये शिकवलं जातं. तुमच्यावर अन्याय झाला तर न्याय कोण मागायचा हे कोर्समध्ये शिकवलं जातं. दैनंदिन फक्त तुमच्या फायद्यासाठीच नाही तर तुमच्या या पूर्णपणे प्रशासकीय सेवेमध्ये उपयुक्त असणारं हे सर्व प्रकारचं नॉलेज देव सरांनी सांगितलं. या ठिकाणी आलेला माणूस हा महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्याच्या 100% कार्यक्षमतेमध्ये आणि उत्पादकतेमध्ये वाढ होती आणि तो तेवढ्याच जो मला आपल्या समोरच्या व्यक्तीला मग तो आरटीआयवाला असू द्या, आता नगरसेवक असू द्या किंवा सामान्य करता कार्यकर्ते असू द्या, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद आणि नॉलेज त्या इलेजी आणि त्याच्या कोर्समध्ये मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच्याकडे फक्त मला इन्क्रीमेंट मिळणार आहे, मला प्रमोशन मिळणार आहे, मी जाता जाता हा कोर्स करेन अशा प्रकारची भावना कोणीही ठेवू नका. आता भोसले साहेब बसतात, भोसले साहेब माझे फार प्रिय मित्र आहेत, त्याला मी काय बोलणार नाही जास्त. भोसले साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला आज बरोबर कामगार पुरस्कार मिळाला. भोसले साहेब प्रयत्न करतायत बऱ्यापैकी उपस्थिती वाढवायची, उपस्थितीचा दंड लावायचा, मग त्यांच्यावर आम्ही प्रेशर आणतो, मग सन्मान्यांना आम्ही सोबत प्रेशर आणतात, मग 5,000 ते 2,000 का करत नाहीत, हे खालच का करत नाहीत, अशा प्रकारचे अनेक त्यांना लिमिटेशन आहेत. आणि त्याचा हेतू विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्याचं नुकसान होऊ नये. हा अभिपी कुलकर्णी, अभिपी कुलकर्णी अजून किस्सा सांगतो मी सर तुम्हाला. परीक्षा चालू होती, बरं झालं मी आठवण करून दिली, म्हणजे त्याची जागा तर त्याला दाखवायची पण त्याचं नुकसान पण होऊ द्यायचं नाही असं होतं साहेब. तुम्हाला थोडंसं त्याच्यावर कंट्रोल द्यावं लागेल. माझ्याच पाठीमध्ये एक आमचे सहकारी सेविका पेपर लिहित बसले होते कॉपी घेत, बीपी सरांचा जास्त चष्म्यात ते काय सुटले नाही. तिने पेपर काढला, त्या महिलेला पुढं बोलवलं की कॉपी तिची आदत दिली, एकच शब्द बोलले असतील ते. जर तुम्ही अशा प्रकारे जर कॉपी करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांवर काय संस्कार करणार याचं उत्तर द्या. हा पेपर घ्या जागे जाऊन बसा. सर्वात समोर अपमानित करून त्या महिलेने मान खाली घातली, त्यांची माफी मागितली, तुमचे जाऊन पेपर येत असते. अशा प्रकारचं थोडस तुम्ही कंट्रोल ठेवलं पाहिजे. आर्थिक नुकसान पण झालं पाहिजे, शैक्षणिक नुकसान पण नाही झाले पाहिजे, त्यांची जामीन पण त्याला करून द्या झाली पाहिजे. शेवटच्या गव्हर्नमेंटमध्ये मोरे साहेब तुमच्याकडे येतो. अनेक दैनंदिन कामकाज करणारा उपयुक्त कोर्सेस आहेत त्याबद्दल वाद नाही. काळाच्या प्रभावामध्ये याच्यामध्ये 100% बदल होणार अपेक्षित. आणि जे आमच्या हातात नाही, फॅकल्टीच्या हातात नाही, विद्यार्थ्यांच्या हातात नाही, ते फक्त आणि फक्त संस्थेच्या हातामध्ये. अनेक कायदे वेगवेगळे आले ज्याचा आता दैनंदिन कामकाजामध्ये उपयोग होतो. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, आरटीआय आला, अभिलेखीय जतन अधिनियम 2005 आला, विलंबाचा कायदा 2005 आला, असे अनेक कायदे ज्याचा आता आपण दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो मग तो आपल्या कोर्सचा भाग नाही. तो कोर्सचा भाग केला पाहिजे. समजा तुमच्या सिलेबसमध्ये जरी बसत असेल तर एक जादाचं नॉलेज घेऊन, एक जादा लेक्चर घेऊन हे जे नॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित. कोर्स डिझाईन करताना सुद्धा याच्यामध्ये खूप बदल होणं गरजेचं आहे. आम्ही पाठीमागे प्रयत्न केले, मुंबईला जाऊन आलो आम्ही, तुमच्या संस्थेच्या कार्यालयात गेलो, काय बदल करावेत आम्ही तिथं मांडलं, तशी कारणं सांगितली, त्यामध्ये अजूनही त्यामध्ये पाहिजे तसा बदल कोर्सेसमध्ये झालेला नाही. एलिजिबिलिटीस जवळजवळ दोन्ही सेम सेम आहेत, त्याच्यामध्ये थोडा बदल. ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट हा बदल एलिजी आणि एनजीएसमध्ये, एलएचडी आणि एनजीएसच्या कोर्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने संस्था प्रयत्न करेल. संस्थेने अनेक चांगल्या लोकांना घडवलं आहे, कार्यक्षमता वाढवली, महानगरपालिकेला कायमच मदत केलेली आहे.
महानगरपालिका सुद्धा तुमच्या वतीला काय दोन हात पडत दोन पावलं हँडलाइट काम करत आहे. मला या ठिकाणी बोलवलं खरं तर सगळे सिनियर लोक जगताप साहेब असतील कपडे सर ओंकार साहेब असताना मला प्रमुख अतिथीचा मान दिला त्याबद्दल मी संस्थेचा आभार मानतो.